नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. परंडा पोलिसांच्या वतीनं पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी. इफ्तार पार्टी सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी. गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होणार. सकाळी 9 वाजता ईदगाह मैदानावर ईदची नमाज होणार. शहर काझी यांची माहिती. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्याकडून ईदच्या शुभेच्छा. मानव जातीच्या कल्याणासाठी ईद दिवशी प्रार्थना करावी. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 90 75 42 66 42. आता बातमी विस्ताराने. परंडा पोलिसांच्या वतीनं मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी देण्यात आली. या इफ्तार पार्टी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. रमजान ईद गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार असून सकाळी 9 वाजता ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर काझी मौलाना जफर अली काझी यांनी दिली आहे. या इफ्तार पार्टी शहर काझी मौलाना जफर काझी, माजी उपनगर अध्यक्ष इस्माईल कुरेशी, ॲडव्होकेट जाहीर चौधरी, MIMचे तालुका अध्यक्ष जमील पठाण, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष जावेद पठाण, समीर पठाण, SK इरफान शेख, सत्तार पठाण, समीर पठाण, मजिद पटेल, मैनू तुटके, समीर पठाण यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी पोलीस दलाच्या वतीनं ईदच्या शुभेच्छा दिल्या, तर मुस्लिम बांधवांच्या वतीनं पोलीस दलाचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक घोंगडे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल विशाल खोसे, पोलीस कॉन्स्टेबल यादव, पोलीस कॉन्स्टेबल शेख आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार सगळ्यांना, मी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस स्टेशन परंडा. आज पोलीस स्टेशनच्या वतीने परंडा नगरीतील सर्व मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी एक छोटेखानी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. वास्तविक पाहता फार पूर्वी हे करायला पाहिजे होतं, पण काही कार्य असे समोर येत गेले की त्याच्यामध्ये ते कार्यक्रम पुढे आला, पण चांगल्या दिवशी आला असं मला आज या ठिकाणी असं म्हणावंसं वाटेल. आणि गुढीपाडवा आणि इफ्तार पार्टी हे दोन्ही एका दिवशी आलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे उद्या सगळं सर्वत्र रमजान ईद साजरी केल्या जाणार आहे, कारण की चंद्र अरब देशांमध्ये दिसलेला आहे आणि त्यानिमित्तानेच ही आज शेवटच्या दिवसाचा एक संधी साधून आपण आज या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि मोठ्या संख्येनं बांधव जे आहेत या ठिकाणी उपस्थित झाले होते इफ्तार पार्टीसाठी. त्याच्यातून त्यांचं पोलीस प्रशासनावर असलेलं प्रेम दिसतं आणि हे प्रेम असंच कायम टिकून राहील असं मी खात्रीशीरपणे सांगतो. आणि उद्याची जी नमाज होईल, परवाची जी नमाज होईल, तर सर्व मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी ह्या मानव जातीच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी दुवा मागावी. आपल्या देशाचं जे सौंदर्य आहे, जे की आपण धार्मिक एकता आहे, हे आपल्या देशाची आयडेंटिटी आणि हे सौंदर्य आपल्या खऱ्या अर्थानं, आणि हे जास्तीत जास्त वृद्धिंगत कसं होईल त्यासाठी देखील सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी दुवा करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यापुढे देखील आपला जो परंड्याचा, विशेष करून परंड्यातला म्हणजे खूप एक वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणावं लागेल, ज्या प्रकारचा सलोखा या ठिकाणी मी पाहिलेला आहे, इतर ठिकाणी मी अद्यापपर्यंत अशा प्रकारचा सलोखा नाही पाहिलेला आहे. त्याच्यामुळे श्रेय सगळ्यांनाच आहे आणि हा सलोखा असा इथून पुढे टिकून राहणार आहे. एकमेकांवरचं प्रेम हे उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे असं मला वाटतं. आजचं हे कार्यक्रम पाहिल्याच्यानंतर, प्रतिसाद पाहिल्याच्यानंतर, पुन्हा एकदा पोलीस स्टेशनच्या वतीने, संपूर्ण पोलीस खात्याच्या वतीने, जिल्ह्याचे आमच्या सर्वांचे आदरणीय श्री अतुलचंद्र कुलकर्णी साहेब, पोलीस अधीक्षक धाराशिव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन साहेब धाराशिव आणि आमचे मार्गदर्शक श्री गौरीप्रसाद हिरेमठ साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव यांच्या वतीने देखील सर्वांनाच ईद ए रमजानचे खूप खूप शुभेच्छा देतो. परंडा पोलीस स्टेशन येथे आज सर्व पक्षीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मी सर्व पोलीस स्टाफ आणि PI साहेबाचे आभार मानतो आणि सर्व आलेल्या सर्वपक्षीय नेते मंडळीचे आभार मानतो. धन्यवाद. यांच्यातर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. आज सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी येऊन पोलिसांनी आम्हाला बोलवलं, आमचा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. आम्ही त्यांचा आभार मानतो व ईदच्या व गुढीपाडव्याच्या व तसेच आंबेडकर जयंतीच्या सगळ्याला शुभेच्छा देतो. परंडा पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक
विनोदी पवार साहब यांच्या वतीने व त्यांच्या स्टाफच्या वतीने दरवर्षी सालाबाद प्रमाणे परंडा पोलीस स्टेशन येथे मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। एक हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्र करून एक सामाजिक सलोख्याचा व शांततेचा संदेश देण्याचा परंडा पोलीस स्टेशनच्या वतीने प्रयत्न असतो आणि आज तो त्यांनी पुन्हा एकदा दर सालाबादप्रमाणे पूर्ण केलेला आहे। त्याचबरोबर सर्व धर्मियांना गुढीपाडवा भीम जयंती व ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद जय भारत। दर सालाबादप्रमाणे परंडा नगर परंडा पोलीस स्टेशनतर्फे आम्हाला इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। परंडा पोलीस स्टेशनचा आम्ही आभार मानतो। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।